नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. संबोधी अकादमीचे अध्यक्ष समाज भूषण भीमराव हत्यांबिरे यांची वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्टच्या युवक विकास व सबलीकरण उपाध्यक्षपदी नियुक्ती. थायलंड येथे मुख्यालय असणारी व जगातील 30 देशांमध्ये 75 अधिक संघटनांसोबत बुद्ध धर्माची प्रसार प्रचार करणारी वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट WAB ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील ख्यातनाम संस्था आहे. वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्टचे अध्यक्ष पूज्य भदंत डॉक्टर पोरन चाई पालम धम्मो यांनी संबोधी अकादमी महाराष्ट्र अध्यक्ष तथा WABचे भारतातील केंद्र प्रमुख समाज भूषण भीमराव हत्यांबिरे यांची वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्टच्या योग विकास व सबलीकरण कार्यक्रमाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याबद्दल पत्राद्वारे कळविली आहे. समाज भूषण भीमराव हत्यांबिरे यांची ही नियुक्ती 4 करण्यात आली आहे. उपाध्यक्ष म्हणून कार्य करताना समाज भूषण भीमराव हत्यांबिरे यांना वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्टच्या कार्यामध्ये युवकांना सहभाग वाढविणे, युवा बौद्ध नेतृत्व विकासाच्या संधी निर्माण करणे, अध्यक्षासोबत मिळून युवक विकास कार्यक्रमाची योजना तयार करणे, अंमलबजावणी करणे, मूल्यांकन देखरेख करणे, जागतिक स्तरावर युवा बौद्ध तरुणांचे नेटवर्क तयार करणे. उपाध्यक्ष म्हणून कार्य करताना वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्टचे अध्यक्ष सेक्रेटरी जनरल तसेच कार्यकारी परिषदेसाठी सलामसलत करून कार्य करणे आदी जबाबदाऱ्या पार पाडणार आहेत. समाजभूषण भीमराव हत्यांबिरे यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याबद्दल डॉक्टर अरविंद सावते, भगवान जगताप, शेषराव जल्लारे, भीमराव पतंगे, गौतम मुंडे, सिद्धार्थ भराडे, DR तुप सुमंदर, गौतम साळवे, विश्वनाथ उबडे, नवनाथ पैठणे, दीप लोंडे, गंगाधर परसोडे, त्रिसरण वाटोरे, प्रभाकर वावळे, धनंजय रणवीर, संभाजी खिल्लारे, गौतम कंठाळे, माधव मोते, सुरेश मगरे, भीमराव धबाले, हेमंत घोगे, शशिकांत हत्यांबिरे, बुद्धभूषण हत्यांबिरे, संतोष भराडे, अविनाश मालसमिंदर, नवनाथ जाधव, भगवान मानकर, दिलीप पाटील, रामप्रसाद घुगे, बद्रीनाथ घुले, बालाजी भुसारे, पंकज नरवाडे, अनिरुद्ध धरपडे आदी सर्वांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.